2 ऑक्टोबर 2020 अखेर जुन्नर तालुक्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 3,749 इतकी झाली आहे। त्यापैकी उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 2,828 इतकी आहे। आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही 154 इतकी आहे, तर आतापर्यंत ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ही 767 इतकी आहे। 2 ऑक्टोबर 2020 रोजी जुन्नर तालुक्यात एकूण 28 कोरोना बाधितांची नव्यानं भर पडली आहे। यामध्ये वडगाव आनंद 7, ओतूर 3, पिंपळगाव आरवी 3, राजुरी 2, हिवरे खुर्द 2, उंब्रज 2, नारायणगाव 2, आळेफाटा 1, निमगाव सावा 1, बल्लाळवाडी 1, पुरण 1, हापूसबाग 1, धामणखेल 1, जुन्नर नगरपालिका 1, असे एकूण 28 कोरोना बाधितांची नव्यानं भर पडली आहे। तर याच दिवशी एकूण 5 व्यक्तींचा कोरोनानं मृत्यू झालाय। यामध्ये पारगाव तर्फे आळे येथील 76 वर्षीय स्त्रीचा, तर पिंपळगाव आरवी येथील 85 वर्षीय पुरुषाचा, आलदरे येथील 57 वर्षीय पुरुषाचा, आळे येथील 46 वर्षीय पुरुषाचा आणि नारायणगाव येथील 74 वर्षीय पुरुषाचा कोरोनानं 2 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास जुन्नर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।